गुड आफ्टरनून ऑल। टुडे वी आर गोइंग टू लर्न अल्टरनेटिंग सीरीज। हियर इज द डेफिनेशन। द सीरीज इन विच द टर्म्स आर अल्टरनेटिवली पॉजिटिव एंड नेगेटिव, इट इज कॉल्ड एज अ अल्टरनेटिंग सीरीज। मीन्स द टर्म्स विच आर इन द वे ऑफ un, that is u1 minus u2 plus u3 minus u4 and so on. Such type of series is called as a alternating series. Means if you are taking that the terms like this, 1 minus 2 plus 3 minus 4 and so on. Whenever the terms are getting positive and negative alternative, so this series is called as an alternative series. Then after that, by using this alternating series, we have to learn that Leibniz test. Okay. आता या ठिकाणी ह्याच्या आधी आपण जे टेस्ट बघितले ते सगळे टेस्ट कसे होते, ऑल टेस्ट आर विथ पॉझिटिव्ह टर्म्स. नाउ हियर वी आर गेटिंग दॅट Leibniz test, an alternating series. So here it is an alternating series u1 minus u2 plus u3 minus u4 plus so on is convergent if there are conditions. If first condition, each term is numerically less than the preceding term. And second condition, limit as n tends to infinity, un is equal to zero. Then here it is a Leibniz test. What is the condition? Whenever that given alternating series is there, it is convergent. If each term is numerically less than the preceding term and limit as n tends to infinity, un is equal to zero. Here it is the Leibniz test. Now there is one remark, just we are taking that here. If limit as n tends to infinity, un is not equal to zero, then summation of un is not convergent. It oscillates. आपण याच्या आधी ऑसिलेटिंग सिरीज बघितली होती, म्हणजे निगेटिव्ह पॉझिटिव्ह टर्म्स मिळत जातात आपल्याला, त्यावेळेस तिथं आपण ते ऑसिलेटरी म्हणलेलं आहे तिथं. So whenever this un is not equal to zero, then summation of un is not convergent and at that time it oscillates. Okay, so just see that condition, each term
is numerically less than. आता या ठिकाणी ज्यावेळेस आपण न्यूमरिकल न्यूमरिकली म्हणतोय या ठिकाणी पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे साईन विचार करायचा नाही. फक्त जे टर्म्स असतात 1, 2, 3, 4, 5, 6 हे टर्म्स आहेत ते विदाऊट साईन कन्सिडर करतोय. त्याच्यामध्ये ही कंडिशन सॅटिस्फाय होते की हे चेक करायचं आहे आपण. त्याच्यानंतर नेक्स्ट कंडिशन जी आहे लिमिट एन टेन्स टू इन्फिनिटी यू एन इज इक्वल टू झिरो. देन बाय युझिंग दीज टू कंडिशन्स वी कॅन से दॅट गिव्हन अल्टरनेटिंग सिरीज वॉट एव्हर दॅट सिरीज इज देअर इट इज गोइंग टू बी convergent. So by using that Leibniz test we can say it is a convergent. So look at that first example I am taking here. Test for the convergence by Leibniz test, by using Leibniz test. So here we have that summation of minus 1 raised to n into n divided by 3n minus 2. आता ही जर सेरीज आपण कन्सिडर केली या सेरीज मध्ये काय दिलेला आहे समेशन ऑफ यू एन आहे. सो समेशन ऑफ यू एन विच इज इक्वल टू समेशन ऑफ मायनस 1 रेस टू एन इन टू एन डिवाइडेड बाय 3n minus 2. आता या ठिकाणी ही जी टर्म आहे ही यूएन ची टर्म आहे. जस्ट वी आर टेकिंग दॅट यूएन. त्याला समेशन ऑफ म्हणण्यापेक्षा वागवतो फक्त यूएन म्हणून. ओके यूएन इज इक्वल टू वी हॅव द टर्म मायनस 1 रेस टू एन इन टू एन डिवायडेड बाय 3 एन मायनस 2. जर n is equal to 1 u 1 काय मिळेल. हॅलो हॅलो हा u 1 काय मिळेल सांग आता. मायनस वन. u 2 काय मिळेल यांची व्हॅल्यू 2 पुट केलं. सेकंड टर्म काय मिळेल 1/2 मिळेल. U3 काय मिळेल मायनस 3/7 अँड सो ऑन. म्हणजे ही जी सेरीज आहे यूएन ची सेरीज कशी मिळेल बघा इथं. इफ यू आर टेकिंग दॅट यूएन सेरीज विल लाईक दिस मायनस 1 प्लस 1/2 मायनस 3/7 अँड सो ऑन. ठीक आहे. मग आता जर तुम्ही विचार केलात टर्म्स कसे आहेत मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस. ओके म्हणजे अल्टरनेटिंग सिरीज मिळाली. त्याच्यानंतर आता हा 1 आहे हा 1/2 आहे. आता आपण फक्त न्यूमरिकली विचार करतो या ठिकाणी पॉझिटिव्ह निगेटिव्ह साईन कन्सिडर करत नाही आणि हा 3/7 आहे. आता 1 पेक्षा 1/2 लेस आहे करेक्ट आहे ना. 1/2 इज लेस दॅन 1. 3/7 इज लेस दॅन 1/2 आणि ह्याच्या पुढची बी टर्म असेल ती पण सुद्धा प्रेसिडिंग टर्मच्या ती लेस दॅनच असणार आहे. मीन्स हिअर first condition of that Leibniz test given series is pehlanda kay mhanu shakto apan given series is alternating series karan positive negative terms milale ta aplyala. tyachyanantar second point kay each term is less than the preceding term. je purchi term hi adhicha term peksha व्हॅल्यू ने कमी आहे. देन बाय लिबनिस टेस्ट लिमिट एज एन टेन्स टू इन्फिनिटी यू एन इज इक्वल टू लिमिट एज n tends to infinity minus 1 raised to n into
n upon 3n minus 2. आता या ठिकाणी जर तुम्ही minus 1 raised to n चा विचार केला तिथं यांच्या व्हॅल्यू तुम्ही चेंज करत गेला तर त्या ठिकाणी तुम्हाला अल्टरनेट सेरीज मध्ये जाणार आहे, बरोबर आहे. मग ज्या वेळेस लिमिट फाइंड आउट करतोय दिस मायनस वन रेस टू एन वी आर गोइंग टू निग्लेक्ट दिस, आपण इथे निग्लेक्ट करतो. का निग्लेक्ट करतोय तर आपली कंडिशन काय आहे, पहिली लिबनिस टेस्टची कंडिशन काय बघा, यू एन इज इक्वल टू झिरो. मग मायनस वन किंवा प्लस वन हा वन पेक्षा जर आपण मायनस वन प्लस वन जर घेतलं तर इक्वल टू झिरो येईल का, येत नाही. तर त्यामुळे इथं मायनस वन ते टू एन ही जी टर्म आहे दॅट विल बी निग्लेक्टिंग. आणि या ठिकाणी लिमिट कन्सिडर करतोय तर ते फक्त कशाचं असणार आहे, लिमिट ऍज एन टेन्स टू इन्फिनिटी एन अपॉन थ्री एन मायनस टू एन सॉरी वन अपॉन इथली टर्म आपण हा एन अपॉन घेऊया तिथं एन अपॉन थ्री एन मायनस टू एन अपॉन थ्री एन मायनस टू. आता याला सिम्प्लिफाय करतोय आपण, सो लिमिट ऍज एन टेन्स टू इन्फिनिटी एन डिनॉमिनेटर मधून आपण एन कॉमन काढला एन इन ब्रॅकेट थ्री मायनस टू अपॉन एन देन दिस एन एन विल कॅन्सल इट इज इक्वल टू लिमिट ऍज एन टेन्स टू इन्फिनिटी वन अपॉन थ्री मायनस टू बाय एन. सो हियर वी आर गेटिंग दॅट वन बाय थ्री अँड वन बाय थ्री इज नॉट इक्वल टू झिरो इज नॉट इक्वल टू झिरो. आता वन बाय थ्री इज नॉट इक्वल टू झिरो म्हणजे इथं काय म्हणतोय आपण इथं, विच इज नॉट कन्वर्जंट, विच इज नॉट कन्वर्जंट. Which is not convergent, it oscillates, okay, इथं समजलं सगळ्यांना, एक्झाम्पल समजलं का सगळ्यांना? Yes. याच्यामध्ये मायनस वन रेस टू एन आहे ते निग्लेक्ट करतोय, कारण काय आपल्याला इक्वल टू झिरो पाहिजे असतं, बरोबर आहे ना. म्हणजे पहिली जी लिबनिस टेस्टची जी कंडिशन आहेत, पहिले तर असणार आहे अल्टरनेटिंग सेरीज आहे, मग हे ती अल्टरनेटिंग सेरीज ही कन्वर्जंट आहे की नाही हे कशावर ठरणार, या दोन पॉइंट वर. ईच टर्म इज न्यूमरिकली लेस दॅन द प्रिस्टिंग टर्म अँड लिमिट एज एन टेन्स टू इन्फिनिटी यू एन इज इक्वल टू झिरो. देन वी कॅन से दॅट बाय लिबनिस टेस्ट दिस गिवन अल्टरनेटिंग सेरीज इज कन्वर्जंट. ओके, मग आता या ठिकाणी वन बाय थ्री आलेला आहे, वन बाय थ्री काय आलाय, जी काय ह्या लिमिटची व्हॅल्यू आहे वन बाय थ्री आली, वन बाय थ्री इज नॉट इक्वल टू झिरो मीन्स हिअर द गिवन सेरीज इज नॉट कन्वर्जंट दॅट मीन्स इट ऑसिलेट्स. देन नेक्स्ट नेक्स्ट घेऊयात आपण नेक्स्ट एक्झाम्पल, समेशन ऑफ यू एन, समेशन ऑफ यू एन इज इक्वल टू थ्री बाय फोर, थ्री बाय फोर मायनस फाईव्ह बाय सेवन प्लस सेवन बाय टेन मायनस नाईन बाय थर्टीन प्लस सो ऑन लास्ट टर्म वी हॅव टू एन प्लस वन डिवायडेड बाय थ्री एन प्लस वन. ओके, ही झाली एन्थ टर्म. म्हणजे या ठिकाणी काय करू शकतोय आपण, समेशन ऑफ यू एन ऑर यू एन वी आर गोइंग टू कन्सिडर दॅट टू एन प्लस वन डिवायडेड बाय थ्री एन प्लस वन. ओके, आता ही ऑलरेडी अल्टरनेटिंग सेरीज दिली म्हणजे पहिला काय म्हणू शकतोय आपण, सेरीज इज अल्टरनेटिंग. त्याच्यानंतर सेकंड सेकंड कंडिशन काय, ईच टर्म इज लेस दॅन द प्रिसिडिंग टर्म,
You can check that. Less than the preceding term. ओके त्याच्यानंतर नेक्स्ट आता याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट काय आहे सांगा लिबनिझ टेस्ट येस बाय लिबनिझ टेस्ट बाय लिबनिझ टेस्ट लिमिट घेतोय आता इथं आपण लिमिट ऍज एन टेन्स टू इन्फिनिटी यू एन इज इक्वल टू लिमिट ऍज n tends to infinity limit as n tends to infinity ha it sanga kay asel ata 2n plus 1 itha baka he nth term ahe mag yacha madhe include kay asnar ahe sanga minus 1 raised to n asnar ahe na karan itha alternate series ahet barobar ahe na alternating term ahe je lihitana apan kay lihitoy minus 1 raised to n directly tumhi 2n plus 1 divided by 2n plus 1 divided by 3n plus 1 सुद्धा घेऊ शकता डायरेक्टली नो प्रॉब्लेम मग इथे डायरेक्ट लिमिट घेताना ही व्हॅल्यू घेतली तरी चालते विच इज इक्वल टू मायनस 1 रेस टू एन वी आर गोइंग टू निग्लेक्ट बिकॉज वी नीड देअर यू एन इज इक्वल टू 0 ते कन्सिडर करण्यासाठी आपण मायनस 1 रेस टू एन ला निग्लेक्ट करतोय आता या ठिकाणी न्यूमरेटर मध्ये एन कॉमन काढा ब्रैकेट मध्ये असेल 2 प्लस 1 अपॉन एन डिवाइडेड बाय एन कॉमन काढला 3 प्लस 1 अपॉन एन सो सिंप्लीफाय दिस लिमिट एज एन टेन्स टू इन्फिनिटी यू एन इज इक्वल टू टेल मी दैट आंसर नाउ एन ची वैल्यू जर इन्फिनिटी पुट केली 2 बाय 3 एंड 2 बाय 3 इज नॉट इक्वल टू 0 मीन्स here yes summation of un is not convergent it oscillates okay हे झालं एक्झाम्पल समजलं सगळ्यांना हे येस नेक्स्ट एक एक्झाम्पल देते इथं नेक्स्ट एक्झाम्पल One minus 1/2 plus 1/3 minus 1/4 plus so on plus minus 1 raised to n plus 1 into 1/n plus इथं जे काही असेल मायनस प्लस इथं मायनस आहे ओके मग आता इथं यूएन काय असेल सांगा यूएन इज इक्वल टू मायनस 1 raised to एन प्लस 1 इंटू 1/n मग आता दिलेली सेरीज ही अल्टरनेटिंग सेरीज आहे का चेक करा आधी येस गिवन सेरीज इज अल्टरनेटिंग सेरीज ओके त्याच्यानंतर सेकंड ईच टर्म इज लेस दॅन द प्रिसिडिंग टर्म ओके त्याच्यानंतर by Leibniz test
taking limit, n tends to infinity, un is equal to limit as n tends to infinity minus 1 raised to n plus 1 into 1 upon n. Once again, आता इथे या ठिकाणी minus 1 raised to n plus 1 आहे, म्हणजे इवन n हा ऑड असेल, ऑड नंबर असेल, त्याच्यामध्ये 1 ऍड केलं की पॉझिटिव्ह होणार, म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे तुम्हाला पॉझिटिव्ह मिळेल, बरोबर आहे, म्हणजे 1 च मिळणार आहे तुम्हाला. आता हे निग्लेक्ट केलं तरी चालेल, अदरवाईज ही कन्सिडर केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. आता या ठिकाणी 1 ही जी व्हॅल्यू 1 च मिळणार तुम्हाला. ज्यावेळेस आपण लिमिट घेतोय फक्त ही टर्म कन्सिडर करतोय 1 अपॉन n. सो टेकिंग लिमिट ऍज n टेन्स टू इन्फिनिटी 1 अपॉन n, यांची व्हॅल्यू पुट करा, सांगा काय येते आन्सर. लिमिट ऍज n टेन्स टू इन्फिनिटी un इज इक्वल टू 1 अपॉन इन्फिनिटी, 1 अपॉन इन्फिनिटी इज 0. देअरफोर समेशन ऑफ un इज convergent. It is convergent. Okay. The next series. One minus 1 upon 2 into root 2 plus 1 upon 3 into root 3 minus 1 upon 4 into root 4 plus so on. What will be the nth term? Please tell me. 1 upon minus 1 घेतो इथं आपण, मायनस 1 रेस टू n मायनस 1 यंत टर्म त्यांनी दिली तिथं, मायनस 1 रेस टू n मायनस 1 इंटू 1 अपॉन n इंटू रूट n. चेक करा तुम्ही व्हॅल्यू, बघा प्रत्येक ठिकाणी न्यूमरेटरला 1 आहे, बरोबर आहे. म्हणजे जर तुम्ही इथं मायनस 1 रेस टू इथं यांची व्हॅल्यू चेंज करत गेलात, 2 घेतलात, 2 मायनस 1 1, त्याच्यानंतर 3 मायनस, इथं जे टर्म्स आहेत तुमचे सगळे पॉझिटिव्ह टर्म्स मिळत गेले, 1 मायनस 1 अल्टरनेट टर्म सगळे. सो इथं मायनस 1 रेस टू एन मायनस 1 येतं इंटू 1 अपॉन एन इंटू रूट एन. देन कन्सिडर दॅट un, कन्सिडर un इज इक्वल टू मायनस 1 रेस टू एन मायनस 1 into 1 upon n into root n. Okay, now given condition by using that Leibniz test jar consider keli, pahili ji requirement ahe, the series is alternating series, first requirement fulfilled, alternating series already given. त्याच्यानंतर सेकंड पॉइंट काय आहे, इच टर्म इज लेस दॅन इट्स प्रिसिडिंग टर्म. ओके, त्याच्यानंतर बाय लिबनीज टेस्ट मॅम तिथे मायनस 1 रेस टू एन प्लस 1 पाहिजे ना, कुठं याच्यामध्ये un इज इक्वल टू मायनस 1 रेस, चेक करायची व्हॅल्यू, चेक करायची होता, चेक इथे दिली त्यांनी, ती ऍक्च्युअल ती टर्म दिली त्यांनी तिथं एक्झाम्पल मध्ये. आता एन प्लस 1 जर घेतला तर काय येतं सांगा मला, इथं 1 मायनस, इथं 1 पाहिजे ना आपल्याला, हे मायनस 1 रेस टू एन मायनस 1 ऑलरेडी त्यांनी दिलेलं आहे तिथं, याच बघा इथं मायनस 1 रेस टू 1 मायनस 1 इट इज 0, 1 रेस टू 0 ना, मायनस 1 रेस टू 0
म्हणजे इथं काय येतं, वन येतं ना. यस मॅम. मायनस वन रेस टू झिरो वन येतं. त्याच्यानंतर नेक्स्ट मायनस वन रेस टू टू मायनस वन. टू मायनस वन म्हणजे काय येतं, मायनस वन रेस टू वन. म्हणजे ऑलरेडी इथं मायनस वन दिलाय. नेक्स्ट मायनस वन रेस टू थ्री मायनस वन, इट इज इक्वल टू मायनस वन रेस टू टू, इट इज इक्वल टू प्लस वन. हे बघा की चेक करा तुम्ही, इथं चेक करा. हा वन आला पहिल्यांदा, त्याच्यानंतर मायनस वन आला, त्याच्यानंतर प्लस वन येतो, त्याच्यानंतर मायनस वन येतं. करेक्ट आहे, एन मायनस वन करेक्टच आहे आपलं. येस मॅम. ओके, सो हिअर लिमिट ऍज एन टेन्स टू इन्फिनिटी UN is equal to limit as n tends to infinity minus 1 raised to n minus 1 minus 1 raised to n minus 1 into 1 upon n into square root of n. इथं आता ही टर्म आपण निग्लेक्ट करतोय, तर हे लिमिट सॉल्व करायचं. सो लिमिट ऍज n tends to infinity 1 upon n into square root of n, put n is equal to infinity, what we are getting here, 0. Okay, म्हणजे आता पाय लिबनिस टेस्ट काय म्हणू शकता तुम्ही? कन्वर्ट. यस मॅम. हा, बाय लिबनिस टेस्ट समेशन ऑफ un इज कन्वर्जंट. ओके, त्याच्यानंतर एक लास्ट एक्झाम्पल घेऊयात, त्याच्यानंतर पुढचा पार्ट सुरू करूयात आपण. नेक्स्ट एक्झाम्पल, examine the convergence of summation of minus 1 raised to n into n divided by 2n minus 1. Okay, हे एक example झालं. त्याच्यानंतर next example, 1 upon 1 into 2 minus 1 upon 3 into 4 plus 1 upon 5 into 6 minus 1 upon 7 into 8 plus so on plus what will be the nth term. मी तर लिहून देणारच आहे, पण तुम्ही सांगू शकताय nth term काय असेल आता इथली, म्हणजे un काय असेल, मायनस वन रेस टू काय असेल सांगा आता इथं. मग सारखं, हा एन मायनस वन येत, एन मायनस वन डिवायडेड बाय डिनॉमिनेटर मध्ये इज इट ओके. चेक करा, मायनस वन रेस टू एन मायनस वन डिवायडेड बाय टू एन मायनस वन इंटू 2n. आता ह्याला सॉल्व करूयात आपण सेव्हन्थला. हे सोपं आहे, तुम्ही म्हणजे दोन्ही पण सोपेच आहेत. हे तुम्ही ऑलरेडी त्याच पद्धतीचं एक्झाम्पल घेतलेलं आहे आपण. n कॉमन काढायचं ह्याच्यातनं, आणि इथं काय येतं, वन अपॉन टू मायनस वन अपॉन एन, म्हणजे आन्सर काय येतं, वन अपॉन टू. आणि वन अपॉन टू इज नॉट इक्वल टू झिरो, म्हणजे हे काय येतं, ऑसिलेटचं एक्झाम्पल आहे, सिक्स्थ एक्झाम्पल. आता हे सेव्हन्थ एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करून बघूयात. वन अपॉन इथं वन मायनस वन रेस टू एन मायनस वन आहे. So, un that is given, which is equal to minus 1 raised to n minus 1 divided by 2n minus 1 into 2n. मग आता अल्टरनेटिंग सिरीज ऑलरेडी दिलेली आहे. द सिरीज इज अल्टरनेटिंग, द गिवन सिरीज इज अल्टरनेटिंग सिरीज. फर्स्ट पॉइंट जस्ट मेन्शन इट देअर.
then second point, each term, just check out 1 upon 12, 1 upon 3, which term is less than. Each term is less than its preceding. Okay, now by Leibniz test, taking limit n tends to infinity, un is equal to limit as n tends to infinity minus 1 raised to n minus 1 divided by 2n minus 1 into 2n. मग आता ही टर्म तर आपण निग्लेक्ट करतोय. आता या ठिकाणी लिमिट एज n tends to infinity, if you are taking that, directly आपण पुट करू शकताय 1 into 1 upon n square असेल. आता हा n square घेतला आपण, त्याच्यानंतर इथं ब्रैकेट मध्ये असेल 2 minus 1 upon n into 2. तो n ची वैल्यू पुट करा इन्फिनिटी. 1 upon इन्फिनिटी काय मिळेल तुम्हाला? 1 upon इन्फिनिटी 0. देअरफोर व्हाट वी कॅन से हियर, 0 आलाय तर लिमिट ची वैल्यू 0 आली. या ठिकाणी यस समेशन ऑफ un इज कन्वर्जंट बाय लिबनिस टेस्ट. ओके, प्रत्येकाला समजलं आता? हा बोला. सिक्स्थ एक्झाम्पल काय एक्झॅक्ट म्हणजे 2 रेस टू एन मायनस 1 आहे का? नाही नाही, 2 एन मायनस 1 आहे. ओके, मायनस 1 रेस टू एन इंटू एन डिवायडेड बाय 2 एन मायनस 1 आहे. 2 एन मायनस 1 आहे. ओके, हे झालं, सगळ्यांना समजलं? यस मॅम. ओके, त्याच्यानंतर ऍब्सोल्युटली कन्वर्जंट अँड कंडिशनली कन्वर्जंट असे दोन टेस्ट आहेत परत, तर ते आपल्याला शिकायचे. ऍब्सोल्युट अँड कंडिशनल कन्वर्जंट. आता पहिल्यांदा मी ऍब्सोल्युट कन्वर्जंटची डेफिनेशन लिहिते, सांगते तुम्हाला. सो फर्स्ट इयर वी आर टेकिंग ऍब्सोल्युट कन्वर्जंट. ओके, आता ऍब्सोल्युट कन्वर्जन्सची डेफिनेशन बघूयात आपण. अ सेरीज समेशन ऑफ un, अ गिवन सेरीज समेशन of un consisting of both positive and negative terms, positive and negative terms is said to be absolutely convergent is said to be
convergent if the series summation of mod of un is convergent. Summation of mod of un is convergent. This is the definition of absolute convergence. Means a series summation of un is absolutely convergent if summation of mod of un is convergent. या ठिकाणी त्याचा मॉड समेशन ऑफ मॉड मॉड ऑफ यू एन कन्वर्जंट असेल तर समेशन ऑफ यू एन हा कन्वर्जंट ऍब्सोल्युटली कन्वर्जंट म्हणू शकतो इथं आपण. ओके, त्याच्यानंतर कंडिशनली कन्वर्जंट त्याची डेफिनेशन तेही सांगते, त्याच्यानंतर मग आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. सो हियर कंडिशनली कन्वर्जंट और कंडिशनल कन्वर्जंट so here it is conditional convergent. याच्यामध्ये ज्यास आपण हे डेफिनेशन बघतो सेरीज समेशन ऑफ यू एन इज कंडिशनली कन्वर्जंट इफ, त्याच्यामध्ये दोन पॉसिबिलिटीज आहेत. ऍक्च्युअल जर मॉड ऑफ समेशन ऑफ यू एन हा डायव्हर्जंट असेल तर त्यावेळेस समेशन ऑफ यू एन इज कंडिशनली कन्वर्जंट म्हणतो इथं आपण. सो जस्ट आय एम रायटिंग, देन लेटर ऑन वी विल डिस्कस दॅट. इफ अ सेरीज समेशन ऑफ यू एन इज कन्वर्जंट but summation of mod of un is divergent then the series series summation of un is called conditionally convergent. Okay, याच्यामध्ये काय ऍब्सोल्यूट कन्वर्जंटची डेफिनेशन, समेशन ऑफ यू एन इज सेट टू बी ऍब्सोल्युटली कन्वर्जंट इफ मॉड ऑफ समेशन ऑफ यू एन इज कन्वर्जंट. हे जर हा मॉड कन्वर्जंट असेल तर हा समेशन ऑफ यू एन कन्वर्जंट असणार आहे. याच्यामध्ये जी सेरीज आहे ती पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्म्स दोन्ही इन्क्लूड असतात. त्याच्यानंतर कंडिशनली कन्वर्जंट कधी असणार आहे, जर मॉड ऑफ यू एन डायव्हर्जंट असेल, मॉड ऑफ यू एन इज डायव्हर्जंट असेल, तर त्यावेळेस आपण काही कंडिशन काही टेस्ट अप्लाय करतोय आणि त्या आपण जे शिकलेले जे टेस्ट आहेत, चार पाच जे टेस्ट आहेत, त्या कोणत्याही एका टेस्टने तुम्ही ते सॉल्व्ह करू शकता आणि तिथं तुमचं समेशन ऑफ यू एन हा कन्वर्जंट आहे हे प्रूव्ह करू शकताय. अँड दॅट टाइम दॅट समेशन ऑफ यू एन इज कंडिशनली कन्वर्जंट. दॅट टाइम दॅट समेशन ऑफ यू एन इज कंडिशनली कन्वर्जंट म्हणजे त्या ठिकाणी कोणती तरी आपण कंडिशन अप्लाय करतोय त्याच्यावरून आपण प्रूव्ह करतोय. सो दॅट दॅट टाईप ऑफ कन्वर्जन्स इज कॉल्ड ॲज अ कंडिशनल कन्वर्जंट. गॉट इट? हे दोन्ही डेफिनेशन क्लिअर झाले? येस. ओके, आता याचे एक्झाम्पल बघूयात आपण ऍब्सोल्यूट कन्वर्जंटचे. सेम एक्झाम्पल घेऊयात इथं.
test the convergence for summation of minus 1 raised to n into 2 raised to 3n divided by 3 raised to 2n. Okay. Now I am going to lock a meeting. The summation of minus 1 raised to n into 2 raised to 3n divided by 3 raised to 2n. This is given summation of un is equal to summation of minus one raised to n into 2 raised to 3n divided by 3 raised to 2n. आता या ठिकाणी आपण मॉड घेतोय. मॉड ज्यावेळेस घेतो त्यावेळेस सगळे पॉझिटिव्ह टर्म्स असतात, इजंट इट? आता ऑलरेडी जी सिरीज दिलेली आहे ती पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्म इन्क्लुडिंग आहे. व्हॉट एव्हर दॅट सिरीज हॅज गिव्हन, द टर्म्स आर पॉझिटिव्ह एज वेल एज निगेटिव्ह बिकॉज दिस यू एन इन्क्लुडेड मायनस वन रेस टू एन. ओके, नाव इफ यू आर टेकिंग दॅट मॉड ऑफ यू एन, आता हा जो समेशन घेतोय आपण इथं, summation of mod of un is equal to, हा सांगा इथं काय घ्यायचं मग आता आपण इथं, ही टर्म कॅन्सल होणार आपली, कॅन्सल मीन्स या ठिकाणी सगळे पॉझिटिव्ह टर्म्स मिळणार. सो डिरेक्टली वी कॅन टेक दॅट समेशन ऑफ 2 रेस टू 3n डिवायडेड बाय 3 रेस टू 2n, इजंट इट? सो समेशन ऑफ 2 रेस टू 3n डिवायडेड बाय 3 रेस टू 2n याचा मॉड घेतलेला आहे आपण. Therefore, mod of un is equal to, we have 2 by 3. Look at this, 2 by 3. आता याला लिहिताना कसं लिहितोय बघा आपण, 2 raised to 3, 3 raised to 2, complete bracket raised to n. Okay, which is equal to 8 divided by 9, bracket raised to n. मग या ठिकाणी कोणती सिरीज तुम्हाला दिसते, कोणती सिरीज दिलेली आहे, बाय विच सिरीज वी कॅन प्रोसीड फर्दर? येस, पॉवर सिरीज, जॉमेट्रिक सिरीज आहे. येस, हा, बाय जॉमेट्रिक सिरीज, कारण इथं 8/9 आहे आणि हा रेशो आहे इथं 8/9. या सिरीज मध्ये, कम्प्लीट सिरीज मध्ये 8/9 हा रेशो आहे, तुमचा कॉमन रेशो आहे तो 8/9. सो हिअर बाय जॉमेट्रिक सिरीज, म्हणजे आता या ठिकाणी आर इज इक्वल टू लिहूयात अगोदर आपण, आर इज इक्वल टू 8/9 अँड 8/9 दिस इज लेस दॅन ऑर ग्रेटर दॅन 1? लेस दॅन 1. देअरफोर वी कॅन से दॅट बाय जॉमेट्रिक सिरीज कन्वर्जंट. येस, समेशन ऑफ यू एन इज कन्वर्जंट, दॅट इज मॉड. आता ऍक्च्युअली आपण मॉड घेतलोय, मॉड ऑफ यू एन इज कन्वर्जंट. देअरफोर इट इम्प्लाइज दॅट समेशन ऑफ यू एन is absolutely convergent. चेक करा कसं सॉल्व केलंय आपण. दिलेलं काय ते यू एन आहे, सो दॅट गिव्हन यू एन इज इक्वल टू, वी हॅव मायनस वन रेस टू एन इन टू 2 रेस टू 3 एन डिवायडेड बाय 3 रेस टू 2 एन.
त्याचा आपण मॉड घेतोय. मॉड मध्ये हा जो मायनस टर्म आहे तो कॅन्सल होणार, सगळे टर्म्स मला पॉझिटिव्ह मिळतील. ओके, सो हियर दिस समेशन ऑफ यू सॉरी मॉड ऑफ यू एन इज इक्वल टू वी हॅव दॅट 2^3 n डिवाइडेड बाय 3^2 n. मग आता मॉड यू एन कन्सिडर केलं, त्याच्यावर आपण काय घेतलं, त्याची व्हॅल्यू काय आली 8/9 n. आणि 8/9 ऍक्च्युअल हा काय रेशियो आहे तुम्हाला ह्या कम्प्लीट सेरीज मधला. ही जी अल्टरनेटिंग सेरीज दिलेली आहे, तर या सेरीज मधला 8/9 हा कॉमन रेशियो आहे. आणि हा जो कॉमन रेशियो आहे हा लेस दॅन 1 आहे. मग जॉमेट्रिक सेरीजची जर कंडिशन आपण अप्लाय केली इथं, व्हेनेव्हर दॅट आर इज लेस दॅन 1, दॅट गिव्हन समेशन ऑफ यू एन इज कन्वर्जंट. इफ आर इज ग्रेटर दॅन 1, मीन्स मॉड ऑफ आर is greater than or equal to 1, then it is divergent. So here this r is less than 1, therefore by geometric series we can say that mod of un is convergent. Mod of un is convergent, and here mod of un is convergent, that's why summation of un is absolutely convergent. Got it? Everyone got it? Yes ma'am. Okay, प्रत्येकाने समजलं ना. या ठिकाणी मॉड कन्सिडर करतोय, मॉड हा कन्वर्जंट असेल तर जे काही सेरीज दिलेली आहे ती ऍब्सोल्युटली कन्वर्जंट असते. आणि मॉड डायव्हर्जंट असेल तर काय होते आपण पुढे बघूयात, पण पहिल्यांदा आपण हे ऍब्सोल्युटली कन्वर्जंटचे एक्झाम्पल्स बघतोय, चेक करतोय. ओके, देन नेक्स्ट just going for next. Summation of un is equal to, the series is given, pi u minus 10/3 plus 20/9 minus 40/27 plus so on. आता परत एकदा हे जे काही दिलेली सिरीज आहे ती लिहूयात आपण. समेशन ऑफ यू एन आता या कम्प्लीट सिरीज मधलं जर तुम्ही 5 कॉमन टाकलं, 5 हा नंबर कॉमन घेतला, तर ही सिरीज कशी येईल बघा. If you are taking that 5 in bracket, please tell me that. 1 minus 2 by 3, very good. Continue. Plus 4 by 9. 4 by 9 लगा सकते हैं अपन. 2 by 3 square. Is it okay? Yes. Series लिहिताना आपण थोडस या 2/3 मल्टिपल मध्ये लिहितोय. आता इथं नेक्स्ट मायनस 40/27 आहे. 40/27 5 कॉमन काढलं, आता 8/ काय आलं इथं 8/27 आहे, म्हणजे 2/3 raised to 3 प्लस सो ऑन. दिस सिरीज हॅज बीन कम्प्लीटेड. म्हणजे आता या ठिकाणी कोणती सिरीज मिळते सांगा. आता which series we have here? Geometric progression. Yes, correct. Which is alternating series तर आहेच ऑलरेडी. पण आता जर तुम्ही हे बघितलं, हे 5 कॉमन काढले तर 1 - 2/3 प्लस 2/3 square मायनस 2/3 cube प्लस सो ऑन. तर याच्यामध्ये जो डिफरन्स आहे या प्रत्येक टर्म मधला, म्हणजे जो कॉमन रेशियो आहे तो काय आहे, 2/3 असणार आहे, बरोबर आहे. सो हियर वी कॅन से दॅट the given series, given alternating series is in terms of geometric series. So directly we can write here, which is geometric series with r is equal to 2/3, isn't it?
r is equal to 2 by 3. And 2 by 3 is less than 1. Therefore, आता इतने directly अपन मानो शक्त है. Mod of un is convergent or divergent? Convergent. It is convergent. कारण प्रत्येक ठिकाणी अपन हे जे सगळे टर्म्स आहेत ते पॉझिटिव्ह टर्म घेतोय. So mod of un is convergent. आणि मॉड यू एन कन्वर्जंट आहे म्हणल्यानंतर आपण काय म्हणू शकतोय फायनली समेशन ऑफ यू एन इज ऍब्सोल्युटली कन्वर्जंट. ओके त्याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल घेऊयात. Going for the next. The given series or that summation of un sine x divided by 1 square minus sine 2x divided by 2 square plus sine 3x divided by 3 square minus so on sine nx divided by n square. आता या ठिकाणी ऑलरेडी यू एन दिलेला आहे. सो यू एन मायनस वन रेज़ टू 5. यस यू एन इज इक्वल टू साइन एन एक्स इथे मायनस वन येणार नाही. तुमचा अल्टरनेटिंग सिरीज दिलेली आहे तुमची इथं, त्यामुळे ते डायरेक्टली त्यांनी जी लास्ट टर्म दिलेली आहे ते लास्ट टर्म वी आर गोइंग टू कन्सिडर एज यू एन. सो यू एन विच इज इक्वल टू साइन एन एक्स डिवायडेड बाय एन स्क्वेअर. आता मला सांगा साइन एक्स ची व्हॅल्यू ही कोणत्या दोन टर्म मध्ये फ्लक्च्युएट होते? साइन थीटा लाइज इन बिटवीन मायनस थीटा लाइज इन बिटवीन. यस मायनस वन टू प्लस वन. प्लस वन मायनस वन च्या मध्ये असणार आहे ना ती. मग ज्यावेळेस आपण प्लस वन मायनस वन मध्ये फ्लक्च्युएट ती व्हॅल्यू असते, तर त्यावेळेस सपोज आपण इथं मॉड ऑफ साइन एक्स घेतला. मॉड ऑफ साइन एक्स व्हॉट वी आर गेटिंग मॉड ऑफ साइन एक्स एज वी नो दॅट साइन theta is lies in between minus 1 to 1. If we are taking that mod of sin theta, then yeah theek aani mod of sin theta jar ghetla apan tithe plus 1 milnar tumhala plus 1 is milnar hai barobar hai. tyamul ha jo un ahe un is equal to kay asnar tumcha 1 upon n square rahnar hai. mhanje jyas apan mod ghetoy so mod of un is equal to we can write that mod of sin x sin nx divided by n square. Okay, mod of un is equal to mod of sin nx divided by n square. मग आता sin nx ची व्हॅल्यू ही 1 आहे, म्हणजे mod of un काय मिळाल तुम्हाला? mod of un is equal to 1 upon n square. बरोबर आहे, 1 upon n square आला. मग आता 1 upon n square ही जी सीरीज आहे तुम्ही कशाशी कंपेयर करू शकताय? Yes, we are going to compare this 1 upon n square with power series, that is 1 upon n raised to p. Okay, so by using power series p is equal to compare this with 1 upon n raised to p is equal to 1 upon n square. P is equal to we have 2. And you and other series
Convergent, isn't it? So p is greater than 1, therefore mod of un is convergent, and hence summation of un is absolutely convergent. Summation of un is absolutely convergent. Okay, everyone understood this? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Let me check your attendance, then after we will wind up this. 1, 2, 3 absent. Ma'am, roll number 3 is present. बरे 3 खाली कसं काय गेलं तुम्ही इकडे C3 1, 2, 3, 4, 5 आहेत का 5 रोल नंबर 5, 5, 6, 7 जस्ट अ मिनिट मी लिहून घेते हे नंबर्स सगळे7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 41. 43, 49, 50, 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59, 61, 62, 64, 65, 66, 67, 67 present. Yes, just a minute, 37, 35. 66 is present. 7, 68. Okay. Number 5. I am going to wind up this meeting here only. In next lecture, we will take that conditionally convergent. याच्यानंतर हा जो चॅप्टर आहे तो संपून जाईल आपला इथं. आणि परत एकदा सगळे जेवढे टेस्ट झाले त्या प्रत्येक टेस्ट वर एक्झाम्पल आपण कंबाईनली घेऊयात, म्हणजे तुम्हाला कन्फ्युज होणार नाही कोणत्या टेस्ट कसं सॉल्व्ह करायचं हे कन्फ्युजन नाही होणार तिथं. मॅडम हा बोला.